बड़े भागीनाथ नामदेव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणे नलोडे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर. आज आपण या ठिकाणी स्पर्धा परीक्षेसाठी 1857 चा स्वातंत्र्य लढा हा इतिहास मधील घटक क्रमांक 4 अभ्यासणार आहोत. तर बालमित्रांनो, हा जो 1857 चा लढा झाला होता हा इंग्रज सत्तेला मोठा हादरा होता. यापूर्वी छोटे छोटे लढे चालू होते, भारत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे लढे चालू होते, परंतु 1857 चा हा लढा अतिशय मोठा लढा झाला आणि त्या ठिकाणी इंग्रज सत्तेला पहिला मोठा हादरा बसला. मग या लढ्याची व्याप्ती आणि भूमिका स्पष्ट करणारं एक पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलं. त्या पुस्तकाला नाव दिलं पहा बालमित्रांनो, 1857 चे स्वातंत्र्य समर. 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामधून भारतीयांची भूमिका आणि त्या लढ्याची व्याप्ती त्यांनी स्पष्ट केली. या पुस्तकातून पुढे अनेकांनी प्रेरणा घेतली, अनेक भारत मातेचे सेवक निर्माण झाले, अनेक त्या ठिकाणी देशभक्त निर्माण करण्याचं कार्य या स्वातंत्र्य समर पुस्तकाने त्या ठिकाणी केलेलं आहे. बालमित्रांनो, पुढे तुम्हाला माहित आहे या प्रयत्नातूनच अनेक चळवळी पुढे निर्माण झाल्या, अनेक लढे निर्माण झाले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालं. मग हा लढा 1857 चा लढा आपल्याला देश प्रेरणा देशभक्तीची लाट देशामध्ये निर्माण करणारा कसा ठरला त्याचा अभ्यास आपण सविस्तर या पाठामध्ये करणार आहोत. धन्यवाद.